गुड मॉर्निंग अनिशुभ सकाळ. तर आज बेबी झालेला आहे आपलं, 3 महिन्याचं कम्प्लीट. हे बघा, आपलं बेबी कम्प्लीट झालं आहे. इथं मी फोटोशूटची तयारी करत आहे. काल रंगपंचमी होती, तर मग गुढीपाडायला खूप दिवस बाकी आहे, त्यामुळे मी रंगपंचमीचंच शूट करायचं ठरवलं. आणि आता सध्या कलर तर काय आपल्याला यूज करायची नाही, कारण मी पण रंग खेळलेली नाही आहे. त्यामुळे माझ्याकडे जी रांगोळी होती ती मस्त माझ्याकडे व्हाईट प्लेट्स होतात, तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं मांडलं आहे. आता जे रांगोळीचे कलर आहे ते मी याच्यात ओतून देते एकदा. त्याच्यानंतर पिचकारी म्हणून रांगोळीचा जो साचा असतो रांगोळी काढायचा, ते इथं ठेवलेला आहे मी. आणि इथं बेबीला ठेवण्यासाठी करणार आहे वेगळं असं. आणि इथं साईडला ते रंगांच्या साईडला 3 मंथ कम्प्लीट असं करून घेणार आहे छोटं. पण बघू बघा आता मी कसं कशा पद्धतीने करते ते. आणि जो शर्ट आहे बघा, हा शर्ट मी घेतला होता बाळांसाठी, म्हणजे नाही ते बंडी वगैरे काहीतरी असतं. मी एकदा हात रंगून घेते आणि त्याच्यावर 2 छापे मारून देते, म्हणजे अजून छान दिसल. आणि रंगीबिरंगी टेडी माझ्याकडं, त्याचा 3 करणार आहे मी. बघा मी कसं करते आता. किती मस्त असं धोतल मी घातलेलं आहे याला. पहिले एक असा बटरफ्लाय सारखा मी एक फोटो काढून घेणार आहे त्याचा, आणि नंतर मग निस्त धोतराचा. अरे मस्त आम्ही फोटोशूट करून घेतला. आता पहिले आम्ही पिल्लूला क्लीन करून घेऊ. तसं पण आपल्या फूड आपल्या कलरचा काही साईड इफेक्ट होणार नाही आहे, कारण की आम्ही फूड कलर यूज केलेत. आणि रांगोळी बघा तुम्ही किती मस्त अशी ठेवलेली आहे. कसं होतं पिल्लू फोटोशूट? आणि धोतर बघा किती छान घातलंय मी त्याला. माझ्याकडे केस एक बांधणीची होडणी होती माझ्याकडं, तिला मी असं पुढून एक गाठ बांधली, बॅक साईडला सगळं खोसून दिलंय. म्हणजे खोसून नाही दिलं, कारण जास्त मोठं झालं असतं आणि पिल्लू डुलल्या गेला असतं, म्हणून बघू शकतं असं बॅक साईडला खोसून दिली. मस्त आपला व्हिडिओ झालेला आहे बघा. इथं किती छान असं फोटोशूट झालेला आहे. फुलांनी आम्ही 3 मंथ केलेला आहे. 3 हे आपण फुलांनी केलं, पाकळ्यांनी आपण मंथ केलं, आणि रांगोळी अशी ठेवून दिली आहे कलरसारखी. त्याच्यावर एक एक फूल ठेवून दिलेलं आहे. आणि बेबीला मस्त त्याची जी बंडी होती त्याच्यावर छापे मारलेले आहे हाताचे, ते सगळे मिक्स होऊन गेले कारण तो फूड कलर आहे. त्यानंतर धोतर जे घातलेलं आहे त्याची एक माझी बांधणीची होडणी होती, त्याचा आम्ही धोतर तिथं वेअर केला आहे. आतमध्ये बेबीला डायपर घालून दिलेला आहे, कारण बेबीने काही जरी केलं तरी त्याचा प्रॉब्लेम आपल्या कपड्यांना होऊ नये आणि आपल्या फोटोशूटमध्ये अडथळा येऊ नये. चला तर मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा. चला मग हॅपी 3 मंथ बर्थडे पिल्लू, बाय. अशा प्रकारे फोटोशूट इथं झालेलं होतं. बेबीचं धोतर निघून पडलेलं होतं, त्याचबरोबर आता पिल्लू क्लीन करायचं होतं, कारण मला येऊन बसणार आहेत घोडे, कारण मावशीने जर याला कलर लावलेलं बघितलं तर माझी बँड वाजणार आहे. चला मग आता मी कॉटनच्या कपड्याला घेतला आहे ओलं करून. आता बेबीला घेते मी फ्रेश कॉटनचा कपडा, थोडा ओला केला. पहिले बाळाचे गाल आम्ही पुसून घेतले छते छते, कारण बाळ जास्त जीभ चाटत असतं त्यामुळं.
इथं काय नाही, आपल्या कलरचा काही साहेब डिफेक्ट होणार नाही आहे, कारण की तुम्ही बघू शकता किती इझी आपला कलर निघत. ओ द बाबू हाय दिले दिले द बेबीला मी थोडंसं क्लीन करून घेते आधी, त्याचे कपडे काढून टाकते म्हणजे त्याला कम्फर्टेबल वाटन. मी हळूहळू करून घेते, एकदा फॅन लावून देते म्हणजे तो थोडा खेळल्या जाईल. थांबा पिल्लू आली मी. इथं लावला होता मी फॅन म्हणजे बेबी त्याच्याकडे बघत बघत माझ्या संग खेळत राहील. मी त्याला एकदा क्लीन करून घेते. अदे बाबू कच्ची झालं तू लाल 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 लाल. चला मी क्लीन करून घेते. झालं तर क्लीन म्हणजे चक्क चक्क झालं पिल्लू. आता मग पिल्लू नाव नाव चलत आंघोळ करायची ना बाळू. बाय बाय. केला होता मी तो देसी जुगार तुम्ही बघू शकता. कसला असतोय बाबू म्हणजे गोड आणि पिल्लू. अग बाबू लय क्यूट आहे बाबू म्हणजे शन लय हस. ओ दे बाबा हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे शना. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर भेटूया म्हणजे अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.